गोंड राजा समाज सुधारक ट्रस्ट द्वारा रानी हिराई जन्म महोत्सव तथा समाज प्रबोधन सम्मेलन हर्षोल्लास के साथ महानगर पालिका के मैदान में मनाया गया। कार्यक्रम में बतौर अध्यक्ष गोंड राजा वीरेंद्र शाह आत्राम, उद्घाटक के तौर पर केंद्रीय रसायन एवं उर्वरक राज्य मंत्री श्री हंसराज अहीर तथा विशेष अतिथि के रूप में विधायक राजू तोड़साम, विधायक नाना श्याम कुले, अवचित राम सयाम, पुलिस निरीक्षक बीडी मड़ावी, स्थायी समिति सभापति संतोष लहमगे आदि की प्रमुख उपस्थिति थी। कार्यक्रम की शुरुआत उपस्थितों के हाथों मालार्पण और दीप प्रज्वलन से की गई, साथ ही उपस्थितों की पारंपरिक तौर पर अगवानी की गई। श्री हंसराज अहीर ने कहा कि चंद्रपुर की शिल्पकार राजमाता रानी हिराई ने उनके कार्यकाल में रचनात्मक कार्य किए हैं। सभी धर्मों के प्रति आदर रखने वाली रानी हिराई का भव्य स्मारक निर्माण करने के लिए केंद्र और राज्य शासन की ओर से प्रयास किया जाएगा। साथ ही इस दौरान अन्य उपस्थितों ने भी अपने विचार साझा किए। कार्यक्रम में पारंपरिक नृत्य भी पेश किए गए थे। कार्यक्रम की सफलता के लिए ऋषि कोटना के सुरेश तलांडे, मुक्तेश्वर मसराम, डॉक्टर आनंद किन्ना के अविनाश मड़ावी, महादेव आलम, मणिक परचा के नागदेव किन्ना के आदि का सहयोग रहा। कार्यक्रम का संचालन पांडुरंग जुमना के तथा प्रास्ताविक प्राचार्य शांताराम उइके ने किया। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। कधी जाणीव होणं प्रत्येकाला गरज आहे का आम्ही कोण आहोत, आणि जोपर्यंत जाणीव होईल तेव्हा आपल्याला समजून येईल का माणसाने माणसाजवळच गेला पाहिजे, किंवा जर कोणी त्यामधून जर चुकत असेल तर त्याला मार्गदर्शन केले किंवा दिशा देणे, किंवा ज्याला ज्या ज्या वस्तूची गरज आहे आणि जे ज्याला करण्याचे अधिकार आहे किंवा करावं लागणार आहे त्याचे उत्तरदायित्व आहे ती जाणीव होणे अत्यंत गरज आहे। आज या ठिकाणी जो महोत्सव साजरा होत आहे, प्रस्तावनामध्ये खूपच असा सुंदर प्रस्तावना सादर केलेली आहे की ज्यामध्ये पूर्ण कार्यक्रमाचा नियोजन सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत त्या ठिकाणी आलेला आहे। तसेच आमचे सयाम सर त्यांनी सुद्धा ज्या काही या ठिकाणी मागणी म्हणा किंवा गरज म्हणा किंवा आवश्यकता म्हणा किंवा मागितल्याशिवाय आपल्याला काही भेटणार नाही, आणि एक वास्तूचं निर्माण राणी हिराईने केलेलं आहे, गोंड राजांनी केलेलं आहे, त्यामध्ये अंकलेश्वर मंदिराचं निर्माण असेल किंवा हा किल्ल्याचा परकोट असेल, अनेक वस्तू त्यांनी वस्तू निर्माण केलेल्या आहेत। पण अलीकडच्या कालखंडामध्ये कुठेतरी इतिहासाला पुसून टाकण्याचं काम होत आहे, म्हणून आमच्या आदरणीय केंद्रीय राज्यमंत्र्यांनी मागणी केली होती की एक नवीन जेलखाना तयार करावा, आणि आधीच्या राजाचा हा जो महाल आहे जे जेल आहे त्याला स्वतंत्र करावा, एक ऐतिहासिक वास्तू निर्माण होण्यासाठी मदत करावी, आणि त्या ठिकाणी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला, बाबूरावजी शेडवाकेच्या झाडाला त्यांना फाशी देण्यात आली, त्या ठिकाणी त्याची भव्य वास्तू व्हावी यासाठी आमचे आदरणीय अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मागील अधिवेशनामध्ये अंदाजपत्रकामध्ये जेवढा पैसा लागेल तेवढा त्या स्मारकाला मी द्यायला तयार आहे अशा प्रकारची तरतूद त्यांनी करून दिली। बंधूंनो, मी सांगितलं की इतिहास पुसण्याचं काम होतं। आज अनेक पुस्तकामध्ये ज्या हिरई नदीचा उल्लेख होतो ती हिरई नदी नसून ती हिराई नदीच होती वास्तविक वाट। जेव्हा हिरई डॅम बांधला गेलं असं लोक म्हणतात, मग डॅमचं नाव हिराई होतं तर हिराईचं रेस्ट हाऊस त्या ठिकाणी कसं तयार करण्यात आलं, म्हणजे नदीचंच नाव हिराई होतं हे यावरून सिद्ध होते।
बंधुनो आपण अनेक गोष्टी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून त्याची अपेक्षा केलेली आहे। ही गोष्ट अगदी खरी आहे। मूल निवासी हा आदिवासी जल जंगल आणि जमिनीचं जर कोणी रक्षण केलं असेल तर खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये आणि आजही फक्त आणि फक्त आदिवासी समाजानंच केलेला ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही। वैज्ञानिक युगात आपला विकास किया ना म्हणा तर प्रत्येक टेकूरतून मावेर सगळ्या सोयऱ्यातून मावेर कोयावासी बांधवतून वेग एज्युकेशन येतं लागणता जोपर्यंत आपण हित वैज्ञानिक युग आपला प्रगती किया सगळे माय तोपर्यंत आपला संस्कृतीचं दर्शन समस्त समाज समस्त आपण सोळा सके माय इजराशी महा समाजन आव्हान म्हणता की मुने ते समजरी एक अशी एक संघटना अशी संघर्ष केला अशी समजरी एक आली पाहिजे मुनी देवार समृद्ध समाज जय सेवा जय गोंडवाना इनले पाहिजे जो पर्यंत जय सेवा जय गोंडवाना इनले तो पर्यंत नीगा नीवागा संघटन असेल नीव संघर्ष केला ताकद से इचर नियाचने व्यंतून बाकी मी मराठीत सांगतो कारण की सर्वांना समजलं पाहिजे। आजच्या या महाराणी हिराईच्या जन्मोत्सवाच्या निमित्त या चंद्रपुरा नगरीमध्ये कार्यक्रम होत आहे। खऱ्या अर्थाने माता हिराई त्यांच्या अतिशय अल्प काळामध्ये या गोंडवाना प्रांतामध्ये 23 राजांपैकी एकमेव महाराणी होऊन गेली असेल तर माता हिराई होऊन गेली आणि हिराईच्या राजवटी राजकाळामध्ये अतिशय सुशासन प्रशासन चांगल्या प्रकारचं होतं अशा इतिहासाच्या नोंदी आहेत। 1704 पासून तर 1719 पर्यंत या मातेची जी संकल्पना होती की इथला आदिवासी जंगलाच्या बाहेर निघत नाही म्हणून त्याला आम्ही जंगलात शिकवलं पाहिजे म्हणून आश्रम झाला जंगलात राहायचा। यावेळेस आम्ही टीएलसीच्या माध्यमातून ट्रायबल ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून जर कुठला निर्णय जर घेतला असेल आदरणीय भैया तर तो निर्णय घेतला की जंगलामध्ये आदिवासीचा बोरगा शिकणार नाही तर तो शहरामध्ये शिकेल शहराच्या इतर बोरांच्या तुलनेमध्ये तो स्पर्धा करेल इतरांसोबत तो समाजाच्या स्वतंत्रच्या बंधुत्वाच्या माध्यमातून तो राहील आणि या देशाच्या विकासासाठी त्याचंही काही योगदान आहे म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये तो काम करेल या भूमिकेतून आम्ही हा निर्णय घेतला। आम्ही वारंवार शहीद बाबूराव शेळवांचा उल्लेख नक्कीच करतो पण तो हा एक लढवय्या आदिवासी गोंड जातीमध्ये जन्मलेला त्यांच्याबद्दल आम्ही अति आदर करतो आणि अशा चांगल्या घराण्यांचं की त्यांनी आपली संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न त्यांनी आटोकाट केलेला या ठिकाणी सन्माननीय मळावी साहेबांनी गोटूरचा उल्लेख करताना सांगितला की गोटूर ही आदिवासी बांधवांची संस्कृती जपणारे केंद्र प्रेरणा केंद्र स्रोत हे गोटूरचं महत्व त्यांनी सांगितलं आणि खरं सांगितलं तर कोणत्याही देशाची जी ओळख आहे ही ओळख त्या ठिकाणच्या संस्कृतीच्या वर आधारित आहे। मला ठिकाणी फार आग्रहानं सांगावं लागेल की भारत देशाची संस्कृती मिटवण्याचा अनेक वर्ष प्रयत्न झाला। ब्रिटिश आले बाहेरचे मोगले आले तुगलक आले पण तो भारत देशाची संस्कृती भारतीय संस्कृती ही ती नष्ट करू शकले नाही। अनेक वर्ष परिकेंद्र राज्य असताना आणि त्याचं मूळ कारण काय असेल तर जागोजागी असे राजे संस्थाने आपल्या मूळ संस्कृतीची जोपासना करत राहिले लढत राहिले असे गोंड राजे त्यापैकी एक आहेत आणि त्यांनी ही संस्कृती जोपासली जपली सांभाळली आणि आज भारतामध्ये आम्ही जो ताक मानेने जगतो की आमच्या जुन्या संस्कृतीसोबत आपण जगतो त्याचं कारण की हा ही लढवई जात समाज वर्ग भारतामध्ये जागोजागी होता कोणी संपू शकलं नाही संस्कृती आणि अशा महान संस्कृती आपण आहोत
आज या ठिकाणी फार चांगला उत्सव होता है, पहिल्यांदा होता। मैं विचारलं राजे वीरेंद्रला की आपण हा कार्यक्रम घेत असताना काय काय केलं, समाजामध्ये जागृती केली। 12 तारखेला ते माता महाकालीचं दर्शन घ्यायला सगळेजण गेले परंपरेनं, आणि त्या ठिकाणी पूजा पाठ करून सारख्या कामात लागून पूर्व विविध जिल्ह्यामध्ये क्षेत्रामध्ये निरोप देऊन हा कार्यक्रम घेण्याचा त्याने निर्णय घेतला, निर्धार केला। मी त्यांना म्हटला पहिलं वर्ष आहे, हे पहिलं नाही आहे, ही आज सुरुवात आहे आणि शेवटचं नाही, हे कायम स्वरूपात आपण दरवर्षी या ठिकाणी हा उत्सव साजरा करावा ही त्यांना मी सूचना केली। हे प्रेरणा या सयाम साहेबांनी म्हटलं की आम्हाला भूलतापा आता चालणार नाही, त्याचं म्हणणं खरं आहे, आणि भूलतापा देणारा प्रधानमंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, आम्हाला भूलतापा देता येत नाही। एक बोलायचं एक करायचं आम्ही करतच नाही, म्हणून देशाची खरी गरज काय, समाजाला काय पाहिजे हे जाणणारे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींनी या देशातील आदिवासी असतील की दलित असतील, अल्पसंख्याक असतील, बहुजन असेल, त्या सर्वांकरता देशामध्ये विविध कार्यक्रम दिलेले आहेत। Sanana 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 san